चार इंच निकालो मिलेगा पकड़। सर हाँ साहब नानिटी आए और व्हिडिओ घेतली चालू आहे ना, थोडं मागून घ्या मी हा एक तर। आता इकडे एक साप आहे, दोन साप सांगितले, आता एक साप इकडे मिळाला आहे, मी तुम्हाला दाखवतो कुठला आहे बघा। थोडं जवळ घ्या, या जवळ अजून। अरे 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 पळतो कुठे, पळतो कुठे तर हा एक साप पकडला। आता नानेटी आहे, थोडी छोटीच आहे, आणि अजून एक बोलतात बघूया आपण, अजून एक आहे का, मला त्यातली बंडी द्या ना, मीच करतो। आपण याला पहिले भरून टाकू, ओके, याला आपण पहिले बनीन टाकू आणि दुसरा साप बघू मिळतो की नाही। हा बंद झाला, काढूया बेटा। आणि हा नानिटी आहे आणि याच्या आतमध्ये दिवड आहे, बघूया आपण। हा बिनविषारी आहे, दोन्ही बिनविषारी, ही बीट काढा बीट। इथे ऍक्च्युली बेडकं खूप आहेत ना, तर त्याच्यामुळे ते साप आहेत। हा बघा दाखव, हा बघा, हा दिवड साप इकडे आहे, म्हणजे नानेटी आणि दिवड हे एकसाच होते, आणि बाजूला बेडूक पण आहे, तर त्याच्यामुळे हे साप जास्त करून इकडे येत आहेत, आणि इकडे थंड वाजल्याकडे त्यांना सेफ आहे इकडे। बघा मी आता साप काढतोय बघा, हा दुसरा साप दिवड विषारी नाही, हा दोन्ही दोन्ही साप बिनविषारी आहेत, किती एकदम हा साप पूर्णपणे रागीट असतो, सध्या तरी हा चावत नाहीये आणि थोडा लादळू आहे बघा। नाही हा दिवड साप आहे, पानातला साप आहे, दोन्ही पानांचा साप आहे, एक नानेटी आणि एक दिवड, हे दोन्ही जण बेडूक जास्त खातात, कदाचित याच्या पोटात बेडूक पण असू शकतो, आणि इकडे वातावरण थंड असल्यामुळे हे साप जास्त करून मिळतात। आणि आता मला पॅक करून टाकू आणि मग जंगलात किंवा पानसळ जागी आपण सोडून घेऊ। विषारी नाहीये पण यांचे जे बाईट आहेत याचे खूप एकदम दहाक असू शकतात, एकदम हे कसे बेडू किंवा पाली खातात, त्याच्यामुळे हे दात तर जास्त नाही साप, तर त्याच्यामुळे जे जेम्स असतात ते आपल्या शरीरात जातात आणि रक्तामध्ये जाऊन गँग्रीन होऊ शकतो। आपण याला पॅक करूया, याला डायरेक्ट टाकला तरी चालू शकतो, थँक्यू। साप आता पकडलेला आपण दिवड आणि नानेटी रेमंडला, तर आपण आप तो साप कसा बाहेर निघतो जवळ, हा परत साप गेला आतमध्ये आणि साप आता परत निघेल बघा बाहेर, कारण हा साप आहे ना खूप मस्त, एकदम जरा क्रिएटिव्हिटी वाटते मला, आता कुठे गेला माहित नाही, तर आपण या सापाला काढूया आता बाहेर। हा बघा बघा इथं साप येतोय बघा, साप येतोय बघा 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 साप येतोय बघा, आता बघा आता या सापाला आपण आहे ना इकडे सोडूया दिवडेला, पाण्यात सोडूया, कारण पाणी हे त्यांच्यासाठी योग्य आहे, कारण ते पाण्यात खूप चपळ असतात, आणि आपण त्याला सोडूया पाण्यात, लगेच गायब होऊन जाईल, खूप शांत साप आहे हा तरी आज। हा पहिला साप आणि जो दुसरा आपण नानेटी पकडलेला तो याच्यामध्ये आहे,
आणि या नानेटीमध्ये ना मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकलेली नानेटीची आणि या नानेटीमध्ये दोघांमध्ये फरक आहे. तुम्हाला एक दाखवतो, मागच्या वेळी जे तोंड होतं नानेटीचं हे पांढरं होतं आणि यावेळी हे तोंड बघा पिवळं आहे. फोकस करा तोंडाला. हां, यावेळी हे नानेटीचं तोंड पिवळं आहे बघा. म्हणजे दोन प्रकारचे असतात, त्याला मॉर्फ म्हणतो आपण, एक पिवळं आणि एक व्हाईट तोंडवाली असते. तर या नानेटीवर बघा, नानेटीवर पूर्णपणे निशाण असतात बघा, पांढरी लाईन असतात. त्यामुळे आपण या सापाला ओळखतो आणि या सापाला आपण इकडे सोडून देऊ. हा जास्त पाण्यात साथ राहत नाही, पण पाणथळच भागी राहतो, त्यामुळे हा पाण्यात जास्त वेळ थांबू शकत थांबत नाही. तर बघा पुढे जा. परत बाहेर निघेल बघ. हे बघा, आधी इकडे लपलाय, आधी निघाला. अरे भाई जा पाण्यात. साप परत पाण्याच्या बाहेर जाणार, कारण हा पाण्यात साप राहत नाही, त्यामुळे तो एका दगडात जाईल तो. थँक्यू.